वर्तमान में राज्य और शहर में कोरोना रोगियों की संख्या बढ़ रही है। इसे दूर करने के लिए राज्य सरकार ने टीकाकरण के लिए प्रोत्साहन दिया है। कोरोना टीकाकरण देश और राज्य में 16 जनवरी को शुरू किया गया था। पहले चरण में स्वास्थ्य कार्यकर्ताओं के लिए और दूसरे चरण में फ्रंटलाइन श्रमिकों के लिए टीकाकरण शुरू किया गया था। 1 मार्च से अस्पतालों में शुरू होने वाले खापरखेड़ा थर्मल पावर स्टेशन के टीकाकरण ने 1000 लोगों का टीकाकरण कर एक कीर्तिमान स्थापित किया है। मुख्य अभियंता राजू घुगे ने कहा कि 1000 टीकाकरण खुराक संदीप राजू द्वारा पूरी की गई है, जो कि राख से निपटने वाले विभाग के एक व्यक्ति और 1111 से अधिक श्रमिकों को आज तक टीका लगाया गया है और कर्मचारी इस अवसर पर उपस्थित थे। जेव्हा आपल्याला सरकारचे केंद्र शासन तसेच राज्य सरकारचे जे डायरेक्टिव्ह होते ते 1 तारखेपासून सर्व 45 वरचे जे काही आपले जे काही सिटीजन्स असतील त्यांना सर्वांना लसीकरण इरेस्पेक्टिव्ह त्यांचे सिम्प्टम्स किंवा त्यांच्या जे आधार असेल त्याच्या व्यतिरिक्त देखील सर्वांना लसीकरण करायचं होतं। आम्ही 1 तारखेच आमच्या दवाखान्यामध्ये हे आम्हाला असा विचार केला की बा आपल्याकडे फॅसिलिटी आहे, आपल्याकडे डिस्पेन्सरी आहे आणि त्याचा उपयोग आपण या समाजाकरता जर केला तर एकदम चांगलं होईल। त्याचा अनुभव लक्षात ठेवून 1 तारखेला आम्ही लसीकरण चालू केलं आणि आजपर्यंत आम्ही जवळपास 1800 आकडा आम्ही गाठलेला आहे आणि अजूनही आमची लसीकरणाची प्रक्रिया आज जरी व्यवहार असला तरी सतत आम्ही तो कुठल्याच प्रकारचा खंड न पडता आम्ही लसीकरण आमचं चालू आहे आणि चालू राहतो। आता सध्या जे कोरोना प्रभाव चालू आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा म्हणजे आपलं व्हॅक्सिनेशन आता सध्या जे रिपोर्ट दाखवत आहे की जेवढे लोक व्हॅक्सिनेट घेतले त्यापैकी त्याच्यामध्ये कोरोना होण्याचे चान्सेस तो खूप कमी झाले आता सध्या आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता होत आहे। सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये व्हॅक्सिनेशन आहे। आपण बाकीचे जे प्रयत्न चालूच आहे पण जे म्हणतो आपण जे मास्क सोशल डिस्टन्सिंग ह्याच्यासोबत समजा आपण व्हॅक्सिनेशन सर्वांनी ना फास्ती घेता सर्वांनी घेतला तो आपला जे कोरोनाचा काळ आहे ते लवकर संपेल।